नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उद्या आहे महाष्टमी आणि महाष्टमी म्हटलं की सर्वांचा उपवास असतो तर आज आपण उपवासासाठी अगदी झटपट होणारे बटाटे वडे बनवणार आहोत हे वडे खायला खूप छान लागतात आणि करायला पण अगदी सोपे आहेत आणि झटपट होणार आहेत आणि कोणालाही ते नक्कीच आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत एका बाउलमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे त्यानंतर त्यात आपण उपवासाचं मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे मिरची भाजून ती वाटून घेतलेली होती ती यामध्ये टाकून घेतलेली आहेत अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही उपवासासाठी कोथिंबीर कढीपत्ता वापरत असेल तर नक्कीच टाकून घ्या त्यामुळे वडे आणखी छान होतील आता सगळं टाकलेले साहित्य आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटे पण बारीक करून घेतलेले आहेत आता सगळं साहित्य पूर्ण एकजीव झाल्यानंतर याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे गोल गोल आकाराचे जेवढा आकार तुम्हाला लहान ला मोठा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही हे बटाट्याच्या सारणाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत मी अशा पद्धतीने इथे सगळे बटाट्याच्या सारणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत त्याला आपण बाजूला ठेवून देऊया आणि याच्यासाठी आपण बॅटर बनवून घेऊया मी ते एक वाटी बगर किंवा वरईचं पीठ घेतलेलं आहे बगरांच्या पिठामुळे वडे सुद्धा खूप मस्त होतात यात आपण चवीनुसार उपवासाचं मीठ टाकून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे लाल तिखट असेल उपवासाचं तर ते यामध्ये नक्की टाकून घ्या त्यामुळे वडे आणखी छान होतील आता सगळं व्यवस्थित पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं एक आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर बनवताना आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाही थोडंसं दाटसरच बॅटर आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून जे आपण बटाट्याचे गोळे बनवून घेतलेले होते त्याला बॅटर व्यवस्थित असं लागेल त्यामुळे बॅटर आपण थोडंसं घट ठेवलेलं आहे आता आपले बॅटर बनवून तयार झालेलं आहे वड्याला छान खुसखुशीतपणा यावं यासाठी मी यामध्ये गरम केलेलं दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यामुळे आपले वडे हे छान खुसखुशीत होतात आता आपले बॅटर बनवून तयार झालेले आहे यामध्ये असा बटाट्याचा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि बॅटरमध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचं आहे किंवा बॅटर व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्या तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचेत किंवा टाकून घ्यायचेत गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि हे वडे तळून घ्यायचे आहे दोन्ही साइडने सगळ्या बाजूने आलटून पालटून छान कलर येईपर्यंत आपण हे वडे तळून घेणार आहोत हे वडे खूप मस्त होतात मी ते हे वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि यासोबत तुम्ही खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवू शकता किंवा असे जरी खाल्ले तरी खूप मस्त लागतात वडे तळून झाल्यानंतर वडे आपण काढून घेऊया सगळ्या बाजूने छान तळलेले आहेत आणि यासोबतच मी इथे हिरवी मिरची पण तळून घेतलेली आहे आणि वडे काढून घेतल्यानंतर यातला मी एक वडा तुम्हाला तोडून पण दाखवलेला आहे अगदी मस्त असे आपले वडे तयार होते कुणाला वाटणारही ना नाही की हे उपवासाचे वडे आहेत तर आजची वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि उद्या अष्टमीसाठी हे वडे एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद